अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आपल्या भारतभूमीचे संरक्षण करणाऱ्या, देशासाठी स्वतःच्या प्राणांची बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधनच्या निमित्ताने जामनेर येथील वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने राख्या पाठवण्यात आले। काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओरिसा या राज्यातील 2000 जास्त जवानांना या राख्या पाठवण्यात आलेल्या आहे। जामनेर शहरातील शाळा महाविद्यालयात वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले होते एक राखी भारतीय सैनिकांसाठी। या आवाहनाला साथ देत हजारो विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी राख्या पाठवण्याची व्यवस्था केली। या कार्यक्रमाप्रसंगी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण, शांताराम काळे, अंकुश जोशी, शेख सईद, शेख इम्रान, मयूर चौधरी, निलेश देवरे, संजय सपकाळ, हर्षल सूर्यवंशी, योगेश गोसावी आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।